दरम्यान ठाकरे गटानं आज आपले आणखी 4 उमेदवार जाहीर केलेत. कल्याण डोंबिवली मतदारसंघामधून वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे. पालघरमधून भारती कांबळी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हातकणंगलेमधून सत्यजित पाटील तर जळगावमधून करण पवार यांना ठाकरे गटानं उमेदवारी घोषित केली आहे. महत्वाचं म्हणजे हातकणंगलेमध्ये उमेदवार देऊन महाविकास आघाडीनं राजू शेट्टींच्या विरोधात चड्डू ठोकलाय. दुसरीकडे जळगावचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी आज ठाकरे गटामध्ये प्रवेश केला, मात्र तरीही त्यांना तिकीट न देता त्यांचे खंदे समर्थक करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आम्ही असं ठरवलंय, पुन्हा एकदा कल्याण मधून एक माजी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील. त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये आमचं सत्यजित पाटील यांचं नाव मी जाहीर करत आहे. त्याच्यानंतर पालघरमध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबळी, त्यांचं नाव मी जाहीर करत आहे. आता फक्त राहिलं जळगाव. जळगावला करण पवार आपल्या समोर बसलेले आहेत आणि मला खात्री आहे की जळगावमधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.